मित्रांनो, ही गोष्ट आहे एका बिझनेसमॅनची. ह्या बिझनेसमॅनला सतत चिंता लागून राहायची की आपला बिझनेस भविष्यात कसा चालेल, बिझनेस वाढेल की नाही, आपला मुलगा बिझनेस सांभाळू शकेल का. ह्या बिझनेसमॅनला एक मुलगा होता. तो नेहमी आपल्या वडिलांना म्हणायचा, मला सुद्धा बिझनेस करण्याची संधी द्या, मला चांगले समजले आहे बिझनेस कसा करायचा. पण तो कधी आपल्या मुलाला बिझनेस करायची संधी देत नव्हता. त्याला वाटायचे मुलगा अजून खूप लहान आहे. एक दिवस ह्या बिझनेसमॅनला हृदयविकाराचा झटका येतो. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते. मुलगासुद्धा क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर मुलाला सांगतात परिस्थिती थोडी नाजूकच आहे, पण हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत आहे. मुलाने आपल्या एका खास मित्राला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. मित्र हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बिझनेसमॅनच्या मुलाने सर्व हकीकत मित्राला सांगितली. नंतर तो बिझनेसमॅनचा मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, चल जरा बाहेर चक्कर मारून येऊया, डॉक्टर त्यांचे काम करत आहे. हॉस्पिटलमधून जेव्हा दोघे बाहेर पडले तेव्हा त्यांना एक आईस्क्रीमवाला दिसला. बिझनेसमॅनचा मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, चल रे थोडी आईस्क्रीम खाऊया. त्याच्या मित्राला धक्काच बसला. काय वेडेपणा आहे, इथे वडील ॲडमिट आहे आणि ह्याला आईस्क्रीम खायचं सुचतंय. पण तो काही बोलला नाही. आईस्क्रीम घेतल्यानंतर दोघे खाऊ लागले. तो जो मित्र होता त्याला राहुले नाही. त्याने विचारले, मित्रा मला समजत नाही, तुझा बिझनेस अवघड परिस्थितीमध्ये आहे, तुझे वडील आयसीयूमध्ये ॲडमिट आहे, त्यांना हार्ट अटॅक आलाय आणि तू इथे मस्तपैकी आईस्क्रीम खात बसलाय. मित्रांनो, बिझनेसमॅनच्या मुलाचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. तो म्हणाला, मला माहिती आहे माझे वडील ॲडमिट आहे, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत, पण मी भगवान श्रीकृष्णाचा मोठा भक्त आहे. त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवतो आणि आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आपले काम करत राहायचे, फळाची अपेक्षा करायची नाही. बिझनेसमध्ये मी माझे काम करत राहणार आणि मला खात्री आहे आमचा बिझनेस नक्कीच प्रगती करेल. दुसरी गोष्ट समजण्यासाठी तुला एक गोष्ट सांगतो. भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह माता रुक्मिणीबरोबर झाला. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव प्रद्युम्न होते. प्रद्युम्नच्या जन्माच्या 10 दिवसानंतर त्याचे अपहरण होते. माता रुक्मिणी सतत दुःखी राहू लागली, काळजी चिंतेमध्ये राहू लागली. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला समजावून सांगायचे, काळजी करू नको, तो श्रीकृष्णाचा मुलगा आहे, जिथे असेल सुखरूप असेल, तू निवांत रहा, स्वस्थ रहा. पण माता रुक्मिणीचे मन मानायला तयार नव्हते. आपल्या मुलाच्या काळजीमध्ये तिचे दिवस जाऊ लागले, महिने जाऊ लागले, वर्ष जाऊ लागले. 18 वर्षानंतर प्रद्युम्न परत आला. जेव्हा प्रद्युम्न द्वारकेत आला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी मायावती होती. आता समस्या ही होती की प्रद्युम्नची जी पत्नी मायावती होती ती प्रद्युम्नपेक्षा 20 वर्षांनी वयाने मोठी होती. पहिले माता रुक्मिणी तर खूप खुश झाली की एवढ्या वर्षांनी आपला मुलगा परत आला. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. वयाने एवढ्या मोठ्या मुलीबरोबर लग्न केल्याने ती दुःखी झाली. भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन ती तक्रार करू लागली की आपल्या मुलाने हे काय केलंय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जी गोष्ट घडली आहे ती स्वीकार कर, चिंता करू नको. पण माता रुक्मिणी ऐकायला तयार नव्हती. मोठ्या मुलीबरोबर लग्न केले, याला हीच भेटली होती का, वगैरे वगैरे वगैरे. तिचे मन मानायला तयार नव्हते, स्वीकार करायला तयार नव्हते. 1 वर्ष होते, 2 वर्ष होते, पण ही गोष्ट रुक्मिणीला आतल्या आत खात होती. शेवटी 8 वर्षानंतर माता रुक्मिणीने स्वीकार केले की प्रद्युम्नने जे लग्न केले ते योग्य आहे, मायावतीच प्रद्युम्नसाठी योग्य आहे. आणि जे घडले ते तिने स्वीकार केले. पण माता रुक्मिणीने आपल्या आयुष्यातली 26 वर्ष दुःखामध्ये चिंता करण्यात घालवली. गोष्ट संपवत
तो बिझनेसमॅनचा मुलगा म्हणाला, मित्रा मी सुद्धा आयुष्यात स्वीकार करायला शिकलो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे आयुष्यात घडते ते स्वीकार करायला शिका, आयुष्य आपोआप सहज आणि सोपे होईल. आपल्या नियंत्रणामध्ये ज्या गोष्टी आहे तिथे आपण प्रयत्न नक्की करायचे, पण ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहे त्या स्वीकार करायच्या. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला आयुष्याचा खूप मोठा धडा शिकायला मिळतो. जेव्हा आपल्या आतमध्ये जेवढा जास्त विरोध असेल, अस्वीकार भाव असेल, तेवढे आपण दुःखी असू, पण जेवढा आपल्या आतमध्ये स्वीकार भाव असेल तेवढे आपण समाधानी आणि सुखी असू. गोष्ट आवडली असेल तर एक लाईक कमेंट जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.